सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे आपलं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. तर तुम्ही आधी पहिले चॅप्टरचं नाव काही टाकू नका. मी तुम्हाला डेली नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, तेवढंच बरोबर घरी जाऊन नोट करायचं, ठीक आहे? कारण नोट जर प्रोव्हाइड केली मी तर लवकर लवकर आपला हा चॅप्टर एंड होऊ शकतो. तर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये आजचा जो आपला पहिला टॉपिक आहे तो आहे डिफाइन कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. डिफाइंड कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ऍब्झॉर्प्शन आपण ए न डिनोट करतो, रिफ्लेक्शन आर आणि ट्रान्समिशन टी. क्वेश्चन राहणार आहे डिफाइन कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन अँड डिराइव द रिलेशन बिटवीन देम. आणि त्यांच्यामधलं काय डिराइव करायचं आहे, रिलेशन. इज दॅट क्लिअर? सो फर्स्ट वन, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, जी पण आपली हीट इन्सिडेंट होत असते, जी पण आपली हीट काय होत असते, इन्सिडेंट, त्यापैकी काही हीट काय होते, ऍब्झॉर्ब, काही हीट रिफ्लेक्ट, तर काही हीट काय होत असते, ट्रान्समिट. सपोज ही आपली एखादी बॉडी आहे, या बॉडीवर क्यू अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट झाली. किती क्यू अमाउंट ऑफ हीट काय झाली, इन्सिडेंट. यामध्ये क्यू आर, क्यू आर, क्यू म्हणजे अमाउंट ऑफ हीट, क्यू म्हणजे काय, अमाउंट ऑफ हीट. क्यू अमाउंट ऑफ हीट काय झाली, इन्सिडेंट. त्यापैकी क्यू आर अमाउंट ऑफ हीट काय झाली, रिफ्लेक्ट. क्यू ए काय, क्यू ए अमाउंट ऑफ हीट काय झाली, ऍब्झॉर्ब. क्यू ए अमाउंट ऑफ हीट काय झाली. आणि आता घेऊ आपण क्यू टी, क्यू टी अमाउंट ऑफ हीट काय झाली, ट्रान्समिट. क्यू टी अमाउंट ऑफ हीट काय झाली. सपोज टोटल अमाउंट ऑफ हीट आहे आपली 25 केल्विन. 25 केल्विन टोटल अमाउंट ऑफ काय, आपली हीट. यापैकी मी म्हटलं 10 झाली ऍब्झॉर्ब, 5 झाली रिफ्लेक्ट, तर ट्रान्समिट किती झाली, 10. किती म्हणजे जे टोटल राहणार आहे, जे काय राहणार आहे टोटल, त्यापैकीच काही ऍब्झॉर्ब होणार, काही रिफ्लेक्ट होणार, तर काही ट्रान्समिट होणार. इज दॅट क्लिअर? काही डाऊट? आता आपण वन बाय वन आधी डेफिनेशन आणि त्यानंतर त्यांचं रिलेशन हा टॉपिक टीच करू. तर आधी आपली डेफिनेशन. पहिली डेफिनेशन आहे कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, क्यू ए अपॉन क्यू. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन काय, क्यू ए अपॉन क्यू. इकडे लक्ष द्या, क्यू ए अपॉन क्यू म्हणजे होते कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. आणि याची डेफिनेशन होते, इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी. इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी टू द अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. टू द अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी to the amount of heat incident on the body. काही डाऊट? ओके. तर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शनची डेफिनेशन काय झाली मग, इट इज द रेशो ऑफ
amount of heat absorbed by the body to the amount of heat incident on the body. Kai doubt? Amount of heat absorbed by the body, amount of heat incident on the body. Amount of heat absorbed by the body, amount of heat incident on the body. Kai doubt? Kai doubt nahi? त्याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आता बघू आपण कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. हा झाला आपला कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. मग कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे द अमाउंट ऑफ हीट, सॉरी इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी to the amount of heat incident on the body. Samjhun raha? Amount of heat reflected by the body to the amount of heat absorbed, incident on the body. Absorb, incident, coefficient of absorption. Reflect, incident, coefficient of reflection. Ata raha ekat, time? Coefficient of transmission. आता हा काय बनणार? इट इज द रेशो ऑफ कोइफिशियंट, सॉरी इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब, सॉरी इन्सिडेंट ऑन द बॉडी. समजल्या तीन डेफिनेशन? वन बाय वन पुन्हा मी सांगतो, लक्ष देता. द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी टू द अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. पुन्हा एकदा, इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी टू द अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. नेक्स्ट, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट transmitted by the body to the amount of heat incident on the body. Clear? Coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission. Clear beta? Rakhi? Sang beta, coefficient of absorption. Very good beta. Vivek? Coefficient of reflection. Very good beta. Nandini, coefficient of transmission. Transmitted by the body to the incident on the body. Okay. Asa vidyarthi mitranno, A, R ani T manjet coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of tensor relation. ते आपल्याला derive करायचं आहे. तर लक्ष दे जाता. आधी heading टाकायचं expression, आधी का heading टाकायचं expression आणि मी जे diagram draw करत आहो ती diagram draw करायची. हा झाला Q. अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट. हा क्यू आर अमाउंट ऑफ हीट रिफ्लेक्ट. क्यू ए अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब. क्यू टी अमाउंट ऑफ हीट ट्रान्समिटेड. लेट क्यू इक्वल टू अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. क्यू इक्वल टू क्यू ए अमाउंट ऑफ heat absorbed by the body. QR amount of heat reflected by the body. QT amount of heat transmitted by the body. Amount of heat transmitted by the body. Yes or no? Now Q equal to KNR QA QR plus QT. जेवढी अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट होणार
त्यापैकीच काही काय होणार ऍब्झॉर्ब, काही रिफ्लेक्ट, तर काही ट्रान्समिट. काही ऍब्झॉर्ब होणार, काही रिफ्लेक्ट होणार, तर काही ट्रान्समिट होणार. म्हणून मी क्यू इक्वल टू काय लिहिलं, क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. इज दॅट क्लिअर? डिवाइड बाय क्यू बोथ साइड, डिवाइड बाय क्यू बोथ साइड. काय होणार हा क्यू अपॉन क्यू, क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू, क्यू टी अपॉन क्यू. बट क्यू ए अपॉन क्यू इक्वल टू ए, क्यू आर अपॉन क्यू इक्वल टू आर. आताच शिकलो ना आपण या डेफिनेशन. आणि क्यू टी अपॉन क्यू, क्यू टी अपॉन क्यू काय करायचं आहे, रिलेशन. त्यांचं मग रिलेशन डिराईव्ह करत असताना ही डायग्राम, हे लेबलिंग, मग डायरेक्ट छोटस डेरिवेशन. एनी डाउट? यस ऑर नो? त्यानंतरचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, एक्सप्लेन परफेक्टली ब्लॅक बॉडी विथ नीट डायग्राम. म्हणजे आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय याची आधी डेफिनेशन लिहावी लागणार आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीची काय लिहायची आहे? डेफिनेशन. आणि मग त्याचं कन्स्ट्रक्शन अँड देन वर्किंग. तर आधी परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय होते? द बॉडी विच कम्प्लिटली ऍब्झॉर्ब ऑल द अमाऊंट ऑफ हीट. जी बॉडी पूर्ण अमाऊंट ऑफ हीट काय करते? ऍब्झॉर्ब इन्सिडंट ऑन इट. म्हणजे त्यावर जेवढी पण हीट काय होणार? इन्सिडंट. त्या बॉडीवर जितकी पण हीट काय होणार? इन्सिडंट. ती बॉडी कम्प्लीट हीटला काय करते? ऍब्झॉर्ब. कम्प्लीट हीटला काय करते? त्याच बॉडीला आपण काय म्हणतो? परफेक्टली ब्लॅक बॉडी. द बॉडी विच ऍब्झॉर्ब ऑल द अमाऊंट ऑफ हीट, ऑल द इन्सिडंट ऑन हीट. त्या बॉडीवर जेवढीही अमाऊंट ऑफ हीट काय झाली? इन्सिडंट. अमाऊंट ऑफ हीट काय झाली? तर ती बॉडी पूर्ण हीटला काय करते? ऍब्झॉर्ब. पूर्ण हीटला काय करते? ऍब्झॉर्ब. बरोबर? यावरच आता जो सीईटीचा पेपर झाला होता फिजिक्सचा, त्यावर विचारला गेलेला क्वेश्चन तुमच्या समोर. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी पहिलं ऑप्शन R इक्वल टू वन, T इक्वल टू झिरो, A इक्वल टू वन आणि D A प्लस R प्लस T इक्वल टू वन, B इक्वल टू झिरो. आणखी कोणी? परफेक्टली ब्लॅक बॉडीची मी डेफिनेशन काय सांगितली? द बॉडी विच ऍब्झॉर्ब ऑल द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन हीट. तर काय राहणार? ए इक्वल टू रिझन. बघा, ए प्लस आर प्लस टी इक्वल टू काय असते? ही बॉडी रिफ्लेक्ट होऊ देते का? ट्रान्समिट होऊ देते का? फक्त काय करते? म्हणजे ए इक्वल टू किती? वन. ए इक्वल टू किती? समजत आहे मी काय बोलत आहोत? यस ऑर नो? ओके. तर ही बॉडी पूर्ण अमाऊंट ऑफ हीट काय करते? ऍब्झॉर्ब. याची प्रॉपर्टी पण तुम्हाला लिहा लागते. द रिफ्लेक्शन आर इक्वल टू झिरो, ट्रान्समिशन टी इक्वल टू झिरो, ऍब्झॉर्प्शन ए इक्वल टू वन. थेरी मध्ये प्रॉपर्टीज पण आहे, त्या भेटूनच जाणार तुम्हाला नोट्स मध्ये. पुढं मी जे बोललो तेवढं समजलं पहिलीपर्यंत? काही डाऊट? द बॉडी विच completely absorb all the amount of heat, the body which completely absorb all the amount of heat incident on it, which is called as a perfectly black body. आता perfectly black body चा आपण आधी बघू construction. आधी काय बघू? It consists double walled hollow sphere. It consists double walled hollow sphere with one hole. With double walled hollow sphere आहे, पण एक काय आहे? होल.
इट कंसिस्ट डबल वॉल्ड हॉलो स्पीयर विथ वन होल. एनी डाउट? पहला पॉइंट क्या सांगितलं मी? इट कंसिस्ट डबल वॉल्ड हॉलो स्पीयर विथ वन होल. आपण एक डबल वॉल्ड हॉलो स्पीयर कन्सिडर केला आणि त्याला एक काय आहे? होल. द कोनिकल प्रोजेक्शन इज प्लेस इन फ्रंट ऑफ दॅट होल. कोनिकल प्रोजेक्शन आपण त्या होलच्या काय केलं? इन फ्रंट मध्ये प्लेस केलं. हे आहे आपले इन्सिडंट रेडिएशन. हा इन्सिडंट रेडिएशन. ओके, दुसरा पॉइंट समजला. पहिले काय कन्सिस्ट केलं? डबल वॉल्ड होलोस्पियर विथ वन होल विथ. सेकंड पॉइंट मी सांगितला, द कोनिकल प्रोजेक्शन इज प्लेस इन फ्रंट ऑफ दॅट होल. पुढं, द आउटर सरफेस द ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, द आउटर सरफेस ऑफ इज सिल्वर पॉलिश इज टू अवॉइड द कोरोजन टू अँड इंटर सरफेस अँड इज लॅम्प ब्लॅक इज टू ऍब्झॉर्ब द मोर अमाउंट ऑफ हीट टू ऍब्झॉर्ब द. याच मीनिंग परफेक्टली ब्लॅक बॉडीचा जो बाहेरचा व्ह्यू आहे किंवा जो आउटर सरफेस आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा जो कोणता सरफेस आहे? आउटर सरफेस. तो आउटर सरफेस आपण पॉलिश केला. काय केला? काय अवॉइड करण्यासाठी? कोरोजन. आपण आपलं जे लोखंडी गेट असते त्याला पॉलिश करतो ना, कशासाठी पॉलिश करतो? जंग लागली पाहिजे का त्याला? नाही, टू अवॉइड द कोरोजन. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीचा जो इनसाइड सरफेस आहे, इनसाइड त्याला लॅम्प ब्लॅक ची कोटिंग केली, म्हणजे एकदम घट्ट असा काळा कलरनं काय केलं? कोटिंग केलं. कशासाठी? टू ऍब्झॉर्ब द मोर अमाउंट ऑफ हीट टू ऍब्झॉर्ब द. समजून झालं तुम्हाला? एकदा पुन्हा. तर पहिले डबल कन्स्ट्रक्शन, इट कन्सिस्ट डबल वॉल्ड हॉलो स्पियर विथ वन होल. द कोनिकल प्रोजेक्शन इज प्लेस इन फ्रंट ऑफ दॅट होल. द आउटर सरफेस ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज पॉलिश टू अवॉइड द कोरोजन. द इनर सरफेस ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज लॅम्प ब्लॅक इज टू ऍब्झॉर्ब द मोर अमाउंट ऑफ हीट टू ऍब्झॉर्ब द. क्लिअर? पुढं, द इव्हॅक्युएटेड स्पेस द इज प्रोव्हाइडेड इन बिटवीन डबल वॉल्ड हॉलो स्पियर. दोन हॉलो स्पियर मध्ये कोणती स्पेस प्रोव्हाइड केली आहे? म्हणजे दोन वॉल मध्ये स्पेस असणार. झालं कन्स्ट्रक्शन. वर्किंग त्याच्याही पेक्षा सिम्पल आहे. जे मी पॉइंट टू पॉइंट सांगत आहोत ते तुम्हाला नोट्स मध्ये ऍज इट इज भेटणार. बघा, पहिला, when incident radiation is incident on conical projection, जेव्हा आपला incident radiation कोणावर incident होणार, then it suffers number of reflection, then it suffers इथं गेला इथं गेला इथं. समजून आलं का? म्हणजे तिथून number of reflection काय होणार? suffers होणार. जसा आपला incident radiation या कोनिकल प्रोजेक्शन वर काय होणार? इन्सिडंट. देन इट सफर नंबर ऑफ रिफ्लेक्शन. तर तिथून त्याचे नंबर ऑफ काय होणार? रिफ्लेक्शन होणार. इन इच रिफ्लेक्शन इन इट ऍब्झॉर्ब 96% ऑफ अमाउंट ऑफ हीट. आणि प्रत्येक रिफ्लेक्शनला तो किती परसेंटेज हीट ऍब्झॉर्ब करते? 96%. Due to this, in a very few reflection, it absorb all the amount of heat. It absorb. जसं रिफ्लेक्शन होऊन राहिलं तो 96% काय करते? ऍब्झॉर्ब. आणखी रिफ्लेक्शन झालं 96% काय केलं? तर खूप कमी टाइम मध्ये तो पूर्ण अमाऊंट ऑफ हीट काय करणार? ऍब्झॉर्ब.
अटम वर्किंग पुन्हा सांगू इन्सिडेंट रेडिएशन कोणावर इन्सिडेंट झाले देन इट सफर्स नंबर ऑफ रिफ्लेक्शन देन इट सफर्स एवढं समजून झालं का इन्सिडेंट रेडिएशन कोनिकल प्रोजेक्शन वर इन्सिडेंट झाले त्यानंतर ते नंबर ऑफ रिफ्लेक्शन मध्ये सफर झाले पण एका एका रिफ्लेक्शन मध्ये इन इच रिफ्लेक्शन तो किती अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करत आहे 96% अमाउंट ऑफ हीट काय करत आहे ऍब्सॉर्ब सो देअरफोर इन अ व्हेरी फ्यू टाइम किंवा देअरफोर व्हेरी फ्यू रिफ्लेक्शन देअरफोर इन व्हेरी इट ऍब्सॉर्ब ऑल द अमाउंट ऑफ हीट समजलं का काही डाऊट येस ऑर नो फिनिश द टॉपिक